वेड्यावाकडे युती आणि वेड्यावाकडे आघाड्या करत बसले, आज बोलतील सगळेजण संध्याकाळच्या त्यांच्या मेळाव्यांमध्ये एकमेकांची ओणीधुणी काढतील, पण त्याच्यात तुम्ही कुठे असणार आहात? तुम्ही नसणारच आहात, महाराष्ट्र नसणारच आहे. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय, गेली अनेक वर्ष पाहतोय, ही साकारण्याची संधी मला कुठेतरी माझ्या बरोबर माझ्या सहकाऱ्यांना मिळू देत, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच माझं स्वप्न आहे. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत, पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगूल. ते अगदी बरोबर बोलले आहेत, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, पण लोकसभा निवडणुकीत त्या लुटणाऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले दुर्दैवाने. या महाराष्ट्राची लूट कोण करत आहे? आजचे दिल्लीचे सत्ताधीश करतात, खास करून मोदी आणि शहा, व्यापार मंडळाचे नेते, देशाचे नेते नाही. आणि त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्याने एक प्रकारे त्या लुटीला, महाराष्ट्राच्या लुटीला समर्थन दिलं.